आज मध्यरात्रीनंतर अकस्मात लागलेल्या भीषण आगीमुळे मेहकर तहसील कार्यालयाचा सुमारे 75% भाग जळून भस्मसात झाला. या आगीमध्ये तहसील कार्यालयातील अनेक जुन्या व महत्त्वाच्या कागदपत्रांची देखील राख रांगोळी झाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आग विझवण्यासाठी मेहकर चिखली व लोणार नगरपालिकांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासह तहसीलदार गरकड व पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझवण्याच्या कार्यालयाला चालना दिली आहे. याबद्दल थोडक्यात माहिती अशी की मेहकर येथील अनेक वर्षापासूनची जुनी इमारत असलेल्या तहसील कार्यालयाला आज रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अकस्मात आग लागली. कोणालाही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीच्या ज्वाळांनी मेहकर तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या सुमारे 75% भाग भस्मसात केला. या अग्नितांडवामध्ये कार्यालयातील बहुतेक सर्व फर्निचर, महत्वाची व जुनी कागदपत्रे देखील नष्ट झाली. सुदैवाने कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी या आगीमध्ये झाली नाही. आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. तरी देखील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराची माहिती मिळताच मेहकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर तहसीलदार संजय गरकड व त्यांचे सर्व सहकारी आणि आसपासच्या रहिवाशांनी आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान मेहकर चिखलीला आणि लोणार नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली. या आधीच्या प्रकारामध्ये एक गोष्ट समोर आली असून ती म्हणजे मेहकर तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारची अग्निशामक यंत्रणा आजपर्यंत अस्तित्वात नव्हती आणि या कार्यालयाचे फायर ऑडिट देखील आजगायत करण्यात आले नाही. ही बाब अतिशय चिंतेची असून शासकीय कार्यालयामध्ये जर असे बेजबाबदारीचे वातावरण असेल तर अशा घटना घडणारच अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. MCA न्यूज करिता प्रमोद मिश्रा, मेहकर.